डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। आगामी विधानसभा के चलते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चौहान पधारे उल्लासनगर शहर में। अक्टूबर महीने में हो सकते हैं विधानसभा चुनाव। कल 4 अगस्त के दिन उल्लासनगर 3 स्थित रिजेंसी हॉल में उल्लासनगर भाजपा की जिला स्तरीय कार्यकारिणी बैठक रखी गई थी, जहां सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चौहान, कोकण पदवीधर मतदार संघ के आमदार निरंजन दावखेड़े, 141 विधानसभा आमदार कुमार आइलानी, जिलाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नरेंद्र रजानी, पूर्व महापौर मीना कुमार आइलानी व कई गणमान्य हस्तियां उपस्थित रही। पुण्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या नेतृत्वाने असं सांगितलं आहे की प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आपल्याला विस्तारित अधिवेशन घ्यायचं आहे। त्याचबरोबर 11 तारखेपर्यंत सर्व मंडळामध्ये जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 750 संघटनात्मक अशा तालुक्यांमध्ये आम्हाला सर्वांना अधिवेशन घेऊन त्या ठिकाणचे बूथ, त्या ठिकाणचे असणारे प्रकोष्ठ, या सगळ्या गोष्टींची नियुक्ती करून बूथ मजबूत कसा होईल, 51% लढाई जिंकत असताना महायुतीला मतदान कसं होईल, या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायच्या आहेत आणि त्यासाठी 11 तारखेपर्यंत संपूर्ण नियोजन करायला सांगितलं आहे। या 3 महिन्यामध्ये पॉलिटिकली सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्रिय झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी विविध प्रमुख नेते हे प्रत्यक्षपणे चालले आहेत आणि ते सगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत। आता लक्ष विधानसभेचं असताना उल्हासनगरमधून संजय गुप्ता नावाचा एक पदाधिकारी पक्षाच्या विरोधात बैठकबाजी करतो, अशा पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करणार का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पक्षातील कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याला सगळ्यांना समजून सांगण्याचं काम पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांचं असतं। सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी त्या कार्यकर्त्याला समजून सांगतील आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना मिळून महायुतीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे, यासाठी तयारी करायची आहे। एकही कार्यकर्ता पार्टीपासून वेगळा जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न हा पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी करायचा। कल्याणपूर्व विधानसभासाठी तुमची काय रणनीती राहणार? भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कल्याणपूर्वमध्ये असेल। मी त्याही दिवशी तिकडच्या असणाऱ्या कल्याण जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मकदृष्ट्या काम करतायत, मला खात्री आहे त्या ठिकाणचा विजय हा अतिशय चांगला महायुतीमध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील यात काही शंका नाही। कल्याणपूर्व राहून द्या, या उल्हासनगर या विधानसभामध्ये आपल्या माहितीतून मित्र पक्षात आपल्या पक्षाच्या विरोधात मध्ये आमदारकीची तयारी लागलेली आहे, काय जाणार याच्यावर? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणी तयारी करावी आणि कोणी करू नये हा प्रश्न हा वेगळा असतो। महायुतीमध्ये निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय अमितजी यांनी सूतवाद केलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढावी याचंही सूतवाद केलेलं आहे, त्यामुळे महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ कोणता पक्ष लढणार, परंतु महायुतीच्याच उमेदवाराला सगळ्यांनी मदत करायची आहे या संदर्भामध्ये सर्वांचं एक मत आहे, त्यामुळे संघटना महायुतीची जी आहे ती एकत्र राहील, कदाचित उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतील।